जळगाव जिल्ह्यातील सर्वात महत्त्वाच्या असलेल्या हतनूर धरणाच्या दरवाजांचे दुरुस्तीचे काम मॅकॅनिकल विभागाकडून काम सुरू असून या ठिकाणी कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे धक्कादायक वृत्त आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की या ठिकाणी धरणा गेटचे काम सुरू असून साधारणतः 10 ते 15 कर्मचारी ठेकेदारीतर्फे या ठिकाणी काम करीत आहे. त्यांना कोणतीही सुरक्षा उपकरणे पुरवण्यात आलेली नसून अक्षरशः त्यांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. परंतु या ठिकाणी कोणतीही वरिष्ठ दर्जाचा पाटबंधारे विभागाचा अधिकारी नसून त्यांना दूरध्वनीद्वारे याबाबत विचारले असता उडवाउडवीचे उत्तर मिळत आहे. तरी या महत्त्वाच्या धरण्यावर कर्मचाऱ्यांच्या जीवाचे बरे वाईट झाल्यास याला जिम्मेदार कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे. तरी याबाबत संबंधित विभागाने त्वरित चौकशी करावी अशी मागणी जनतेतून होत आहे. बघत रहा MH 19 न्यूज. मुख्य संपादक श्रीकांत वानखेडे सोबत ब्युरो चीफ जोहेब सय्यद, जळगाव जिल्हा, महाराष्ट्र.